गणपतराव देशमुख एकदा विधानसभेत शोक प्रस्तावावर बोलत होते. मला तो प्रसंग लोकसभेमध्ये फार छान याच्यावर आदळे गेला होता. गणपतराव देशमुख म्हणाले, शेतकरी कामगार पक्ष असा पक्ष आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं सेवाभाव आहे. आणि त्यांनी लांजाचे आमदार आठले गुरुजी यांचं उदाहरण दिलं. ते उदाहरण मी नेहमी सांगतो. आठले गुरुजी शिक्षक होते आणि एक चांगला गुरुजी आठले लोकांना निवडून दिलं, ते आमदार झाले. एक दिवस लांजा बस स्टॉपवर थांबले, एक जण सुटपुटातला माणूस आला आणि तो इकडे तिकडे बघू लागला. त्याच्या हातामध्ये ब्रीफकेस होती. तर त्याला माहित नाही आपल्या बाजूला आठले गुरुजी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे. ते म्हणले, आठले गुरुजी विचारलं, काय गडबड आहे, तुम्हाला काही पाहिजे का, इकडे तिकडे काय शोध घेता? तर म्हणलं, इथं आम्हाला मिळत नाही का? आठले गुरुजी म्हणले, इथे छोटस गाव आहे, इकडं इथं हा आम्हाला वगैरे काय मिळत नाही म्हणा. काय अडचण आहे तुमची? नाही, माझी जी ब्रीफकेस आहे थोडी जड आहे, वर टाकायची आहे, तर मी मदत करतो ना, मला काय चिंता करा. आणि आठले गुरुजी आपलं उपरणं खांद्यावर टाकून त्याची ब्रीफकेस घेऊन एस टी आल्यावर वर गेली आणि ती बॅग टाकली. खाली आले, खाली आल्यावर मानभावीपणे तो सुटपुटाचा माणूस म्हणा खिशातून 20 रुपयाची नोट काढली आणि त्यांना देऊ लागला. आठले गुरुजी म्हणाले, मी ह्या भागात आमदार. हे जे आदर्श निर्माण केले शेतकरी कामगार पक्षाची, भाई उद्धव पाटील तर सांगायची गरज नाही. जेव्हा यशवंतरावने मुख्यमंत्री केलं त्यांनी अजून काय केलं. हे सगळे जे आदर्श हे पुस्तक निर्मिती मागे लक्ष्मीपुरण शक्तिवाद हे सगळे संदर्भ सांगतात. थोडी पुनरावृत्ती झाली नाही असं नाही, पण अनेक गोष्टी कौटुंबिक गोष्टी आणि हा सगळा इतिहास सांगत असताना शिक्षणाविषयी तर विचारू नका. मोफत हा शब्द महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही शैक्षणिक संस्थेत नसेल असं मला वाटतं. तो फक्त यांच्या संस्थेमध्ये नाव आहे मोफत. किंवा त्याची भूमिका कळते त्या काळात. आता पुढं शिक्षणाविषयी काय विचारू नका. ते मार्क ट्वेन नावाचा एक विचार म्हणताय, तो म्हणतो की शाळा माझ्या शिकण्याच्या आड येते. तर आता सगळे संदर्भ बदलत झाले आता शिक्षणाचे. त्यांनाही काही अडचणी आली. आता आमचे दादी प्राचार्य आहेत, त्यांनाही शेवटी प्रशासनाच्या सगळ्या चौकटीमध्ये काम करावं लागतं. पण पहिल्यांदा ही जी संस्था स्थापन झाली त्या काळी त्यांचा जो हेतू होता तो लक्षात येतो या मोफत या शब्दात. आणि शिक्षणाविषयी जे संस्कार झाले भाई गुरुनाथ कुरुडे यांच्यावर, केवढी मोठी माणसं होती. किरण शिरवाडकर, प्राचार्य सुरेंद्र बारलिंगे, धर्माधिकारी सर, सरा गाठवीर सर, या अशा गुरूंच्या हाताखाली काही संस्कार झाले आणि ते वाढले. मुक्ती संग्रामामध्ये जे काम केलंय भाई गुरुनाथ कुरुडे यांनी, शनी मंदिर तो प्रसंग आहे पुस्तकात. शनी मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा फोटो काढला आणि मग ते रजाकारांना कळालं आणि रजाकारांनी विचारलं की हा फोटो कोण काढलाय, कोणी सांगत नव्हतं. त्या सुभाषबाबूंच्या फोटोवर रजाकारांनी गोळ्या झाडल्या आणि त्या काळात हिंमत करून ते जे उभे राहिले तेव्हा शिक्षणाचे सगळे संदर्भ. औरंगाबादच्या त्यांची जे हायस्कूल आहे शिवाजी हायस्कूल, मी कार्यक्रमाला गेलो होतो तिथं सुद्धा त्या काळामध्ये औरंगाबाद सारख्या ठिकाणी दीनदलितांची उपेक्षितांची मुलं शिकावी म्हणून भाई केशवराव धोंडगे यांनी जे काम केलं आणि त्यांना सोबत राहून भाई गुरुनाथ कुरुडे एक आयुष्याचा एक फार मोठा पट आपल्या कर्तृत्वानं भाई गुरुनाथ कुरुडे यांनी भारावून टाकला. एक प्रसंग मला फार आठवतो की मुक्ती संग्रामावर जे काही मी वाचले, आनंद भालेराव, नरद कुरुंदकर, नाना परांजपे, सुधाकर डोईपुढे, या सबंध वाचनामध्ये ही गोष्ट आली नाही ती या पुस्तकात आहे की तो कासिम रजवी होता, 2 लाखाची फौज घेऊन जो निजामाला सहकार्य करत होता. तेव्हा पुढं 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य मिळालं. पण त्यातली एक घटना एवढी महत्वाची आहे की त्या काळी पंढरीनाथ कुरुडे, केशवराव धोंडगे यांनी असा कट केला की कासिम रजवीला मारून टाकायचं. ही गोष्ट मला या पुस्तकात पहिल्यांदा वाचायला. मग कासिम रजवीला मारायचं कसं? तर आंतरराष्ट्रीय काही अग्रीमेंट होते, काही करार होते, तेव्हा आपल्या शासनानं ठरवलं की कासिम रजवीला पाकिस्तानात जायची इच्छा आहे, त्याला सोडून देऊ. आणि मग ठरलं की तो असा असं विमानाने पाकिस्तानला जाणार आहे. तर कंधार सारख्या गावामध्ये पंढरीनाथ कुरुडे, केशवराव धोंडगे यांनी असा कट केला की कासिम रजवीला मारून टाकायचं. आणि हे तयारीविषयी सगळी यंत्रणा उभी राहिली. पण शासनानं कदाचित शासनाला कळलं असेल की काहीतरी अघटित घडतं. जी नियोजित तारीख होती त्याच्या 2 दिवस अगोदरच कासिम रजवीला सोडण्यात आलं आणि त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं. ही विशिष्ट ध्येयाने पेटलेली माणसं आपल्याकडे अजून खूप मोठा इतिहास लिहिला गेला नाही दुर्दैवानं. थोडंबहुत जे काही सहकार्य झाले आपले जे लेखक आहेत, त्यात आमचं एक मोठा दोष आहे आमच्या लेखकांचा की हा सगळा इतिहास आम्ही लिहायला पाहिजे. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उमरीला बँक ऍक्शन झाली 3 जानेवारीला मंगळवार होता. सगळे खेड्यातली मंडळी आली होती, बाजार भरला होता.